जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सदस्य अविनाश कोळी यांची निवड झाली आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीनं त्यांचा सत्कार समारंभ बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष अविनाश कोळी यांचा मंचाचे अध्यक्ष माधवराव पाटील यांनी सत्कार केला. यावेळी पत्रकार संजय कदम, मंदार दोंदे, हरेश साठे, अनिल भोळे, अनिल कुरघोडे, नितीन फडकर, प्रवीण मोहकर, प्रशांत शेडगे, राजेंद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आज आपला सगळा कौटुंबिकच सोहळा म्हणायला लागेल, कारण की जे अनेक वर्ष आपण सगळेजण एकत्र पनवेलमध्ये पत्रकार मंच या संस्थेच्या माध्यमातून अनेक कामं करतो, पत्रकारिता करतोय, आणि तुम्ही सगळ्यांनी माझा सत्कार केला त्याबद्दल प्रथम तुम्हाला सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. खरं म्हणजे बऱ्याच जणांनी उल्लेख केला, वयाच्या 17व्या 18व्या वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो, त्या संघ परिवाराच्या संपर्कात आल्यानंतर हे 87-88 साल होतं या शैक्षणिक वर्षात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो, त्यानंतर 87-88 ते 95 असं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अनेक जबाबदाऱ्या, अनेक कार्यक्रम, उपक्रम, आंदोलन, म्हणजे कॉलेज बंद असेल, रस्ता रोको असेल, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या समस्या असतील याच्यावर आंदोलन करत करत असताना पूर्णपणे राजकीय सामाजिक कामाची एक उर्मी जी निर्माण होते ती त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये निर्माण झाली. आणि 91 ते 95 अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा जिल्हा अध्यक्ष म्हणून पूर्ण जिल्ह्यामध्ये माझा प्रवास व्हायचा. आणि विद्यार्थी परिषदेच्या कामानंतर 95 साली मी भारतीय जनता पार्टीचं काम करायला लागलो. 95 डिसेंबरला वगैरे आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा जिल्ह्याचा चिटणीस म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती. 96, 97, 98 अशी युवा मोर्चाची जिल्ह्याची चिटणीस म्हणून जबाबदारी, आणि ती चिटणीस म्हणून युवा मोर्चा चिटणीस युवा मोर्चे जबाबदारी, त्याच्यानंतर प्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीची जबाबदारी, भारतीय जनता पार्टीचा मंडळाचा चिटणीस, सरचिटणीस अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन गेल्या काही वर्षामध्ये या अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर, अनेक पद्धतीने काम केल्यानंतर आता माझ्याकडे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी आलेली आहे. मला की संजय कदम यांनी सांगितलं, खरं म्हणजे 1998 पनवेल नगरपालिकेचं पहिलं जे शिक्षण मंडळ नियुक्त झालं, त्या पहिल्या शिक्षण मंडळामध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी आणि संजय कदम आम्ही दोघेही बिनविरोध म्हणून निवडून आलेलो होतो 98 पनवेल नगरपालिकेच्या शिक्षण मंडळामध्ये. अशा पद्धतीने राजकीय दळणघडण ही वेगवेगळी पद्धती होत गेली, आणि म्हणूनच जे पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम केलेलं आहे त्या प्रामाणिक कार्यकर्त्याकडे पक्षाच्या नेत्यांची ही खरंच नजर असते, आणि म्हणूनच पक्ष नेतृत्वाने मला भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून ही जबाबदारी दिलेली आहे. त्या जबाबदारीचं नक्कीच मी संधीचं सोनं नक्कीच करणार आहे, आणि माझे सगळे जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे माननीय रामचंद्र ठाकूर साहेब, महेश बाद्दी आमदार, महेशजी बाद्दी आमदार, प्रशांतजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आगामी येणाऱ्या ज्या सगळ्या निवडणूक आहेत त्या निवडणुकांमध्ये अधिकाधिक यश मिळण्यासाठी मी सातत्याने मी त्यासाठी आम्ही सगळी टीम आमची वर्षाच्या निवडणुकांचा असल्यामुळे ही मोठी जबाबदारी अशी माझ्यावर आहे. हे सगळं सामाजिक आणि राजकीय काम करत असताना असं वेगळं, दुसरी गोष्ट राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यावेळेलाही काही थोड्या म्हणण्यात प्रमुख प्रमाणात माझं लिखाण चालू होतं, आणि मग एक विचार आला की राजकारण आणि पत्रकारिता हे दोघेही समांतर करणारे, खरं म्हणजे दोन्ही समांतर करणाऱ्या गोष्टी आहेत. पत्रकारिता ही राजकीय नेत्यांशी संबंधित जास्ती प्रमाणात असते, 50-60% ती असते, आणि राजकीय काम करत असताना पत्रकारांच्या बरोबर सुद्धा अनेक वेळा संबंध होतो, त्यामुळे राजकारण आणि पत्रकार हे दोन्हीही समांतर करणारी ती असल्यामुळे असं कधी लक्षात आलं की मग आपण थोडंसं लिखाण तर चालूच होतं पण पत्रकारितेकडे का वळू नये, आणि म्हणून मी निर्णय घेतला आणि मग पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. मग नुसतं पत्रकार नुसतं लिखाण चालू होतं, पण असं करत असताना ग्रॅज्युएशन नंतर पत्रकारितेमध्ये 2 डिप्लोमा हे पत्रकारितेमध्ये केले, आणि पत्रकारितेमध्ये 2 डिप्लोमा केल्यानंतर मी 2002 साली पहिल्यांदा माझं वृत्तपत्र साप्ताहिक सुरू केलं,
आणि 2002 पासून आपल्या सगळ्यांच्याच सहवासामध्ये 2002 पासून ते आत्तापर्यंत आहे. आणि तुम्ही सगळ्यांनीच जे सहकार्य केलं ते सहकार्य याच्या पुढेही तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.